श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा चला आमची जर्नी स्टार्ट झाली. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू चॅनल. बंद केलं मग अरे काय याचं काय आवाज येत नाही. दुसऱ्या तुला काहीच येत नाही. म्हणणं झालं का तुमचं? मी बोलायला सुरुवात करू का? हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू चॅनल. कशा तुम्ही सगळे? होप सो सगळे मस्त मजेत असताल. आणि आम्ही चाललोय आता त्या दर्शनाला. प्लॅन असा आहे, तर प्लॅन असा होता आता जायचंय अक्कलकोटला. अक्कलकोट करणं वरून गाणगापूर, गाणगापूर वरनं सोलापूर करायचंय आणि नंतर घरी यायचंय. तर आता टाइम कसा ऍडजस्ट होतोय त्याच्यावर सगळ्या गोष्टी पुढं वर्क होतील. कारण घरातून 7 निघायचं होतं, 7 म्हणता आम्ही घरीच 10 वाजवले. किती वाजले? 10 ना, 9:30 झाले. त्याच्यामुळे आता जे होईल ते करूया आणि येऊया. आणि मी माझ्या तिकडे हिच्या समोर बसलोय, अजून गाडी चालवतोय, माझं गॉगल भेटलेलं आहे. बघूया आता कसं बनलंय. मी तिथे लावून वगैरे बघितलं, खूप सुंदर झालाय आणि फरक पण जाणवतोय. म्हणजे तिथे मी वापरून वगैरे बघितला, खूप मस्त. कसं दिसतंय शुभम? छान. अरे खरंच तू बघितलं तर होतं का रे? आणि मस्त झालेलं आहे. खूप मला वाटत होतं, मला गॉगल आवडायची, गॉगल वापरायची खूप आवड आहे, पण तेच ना वापरू शकत नव्हते याच्यामुळे. पण आता हा नंबरचा बनवून घेतला ना, मस्त आता मला समोरचंही सगळं दिसतंय आणि गॉगल लावण्याचा फील पण येत आहे. चला छान दिसतंय ना. हा चल चल फरक बनत आहे इकडे. हा हा, हे डेस्टिनेशन आमचं सगळ्यात लास्ट होतं, पण ते रस्ता तर आम्हाला भेटलं. स्वतःही आली, खूप सुंदर आहे इथले सिद्धेश्वर मंदिर, छान आहे. पार्किंग आणि तिकडे मंदिर, असं मंदिर आणि पूर्ण कडेनं असं पाणी आहे. चलो उतरते. सर साइन मी करतो शूटिंग. काय झालं रे? मला रिटर्न लागले की काही नसतं सगळं खूप काही इकडे म्हणजे. हा त्या फोन मध्ये खूप नको. आणि एक खरं आपलं राहिलं नाही सांगायचं, ड्रेस ये ना सांगून ते करणार. काय बोलतात, ट्युनिंग केली आहे, सॅमसंग ड्रेस घेतलाय. मिशोच्या ड्रेसच्या लिंक मी तुम्हाला कोड तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल जर हवा असेल तर. मस्त आहे ना, सेम सेम पण आमच्या सारखीच घर आहे. तुम्हाला परत दाखवते. येस आणि तुझं दाखवते ना. हा तू राह तिच्यासोबत उभा. हा आणि सानू पण आमच्यासोबत मॅच झाली. सिद्धेश्वर म्हणून सोलापूरला मंदिर आहे. जर कोणी गेलं नसेल इकडे आल्यानंतर ह्या भागात तर नक्की जावा. खूप खूप सुंदर मंदिर आहे आणि खूप तिथं प्रसन्न वाटतं. खूप प्रशस्त असं सगळं एन्व्हायरमेंट आहे. कडेनं असं मस्त तलाव आहे आणि मध्ये मंदिर आहे. सध्या तरी बांधकाम चालू असल्यामुळे एवढं छान तुम्हाला दिसत नसेल,
पण लवकरच ते कन्स्ट्रक्शन कंप्लीट झाल्यावर एकदा नक्की व्हिजिट द्या. मी पण याच्या आधी आली होती आणि त्यावेळेस पण खूप भारी वाटलं होतं आणि त्याच्यानंतर आज मला वाटतं दुसरी तिसरी वेळ आहे. तर छान दर्शन झालं पण कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मी आतलं काही दाखवलं नाही. खूप सुंदर परिसर आहे, खूप असं ग्रीनरी आहे सगळीकडे आणि शांत प्लस खूप थंड थंड वाटतंय. आणि मंदिरात शूटिंग किंवा फोटो अलाउड नव्हता त्याच्यामुळे तिथे काही तुम्हाला मंदिरातलं दाखवलं नाही, पण आसपासचा परिसर दाखवलाय. इथे काम आणि रंगकाम आणि कन्स्ट्रक्शनचं पण काम चालतं आहे त्याच्यामुळे थोडंसं मेसअप आहे पण खूप सुंदर आहे. अक्कलकोटच्या पावन नगरीत आम्ही दाखल झालोत आणि इथून ना आम्ही 2-3 वेळा मॅप लावला पण 2-3 वेळा रस्ता चुकलोत. मला आठवत होतं पण ना थोडंसं राईटला जायचं तर माझ्याकडनं लेफ्ट झालं, पुढे गेलो पण परत रिटर्न ह्या स्पॉटला आलो आणि पुन्हा मग राईटला गेलो आणि नंतर मंदिरासमोर गेलो. आम्ही गेलो होतो तिथेही एक मंदिर होतं पण ते वेगळंच होतं, ज्या मंदिरात जायचं ते नव्हतं. मग परत रिटर्न आलो आणि असं आधी गेलेलं असलो ना त्याच्यामुळे भरपूर गोष्टी माहिती होतात आणि फायदाच होतो आणि तो फायदा झाला. तर चला आम्ही मंदिरात पोहोचलो आहे आणि आता आतमध्ये जाऊया. खूप जास्ती गर्दी आहे इथे आणि खूप साऱ्या फ्रेंड्स म्हणल्या तू सोलापूरला आली अक्कलकोटला आली आम्हाला सांगितलं नाहीस, पण ना असंच सडनली प्लॅन झाला होता, असं ठरवलं नव्हतं. ह्यांना यायचं आहे 2-3 महिन्यापासून पण यांचंही काही येणं होत नव्हतं आणि मग ते अचानक आले. मग त्यात कधी जायचं काय जायचं त्यात पप्पा नको म्हणले, पप्पांची तब्येत बरी नव्हती. मग आम्ही सगळे मुलं गेलो, संजयला पण वेळ नव्हता. मग हे वन डे ट्रिप होती, त्यात हे 2-3 ठिकाण करायचे होते आणि मग तेच वेळेचं प्रॉपर नियोजन नसल्यामुळे भेटणं झालं नाही. नंतर कधी आले ना नक्की मी तुम्हाला कळवेल आणि आपण भेटूया. तर चला पहिले जाऊया मंदिरात दर्शन करूया. आणि खूप छान वाटतं, मी खूप वेळा इथे येऊन गेली आहे पण असं प्रत्येक वेळी गेलं ना एक नवीन ओढ असते की आलो आहे आपण आणि खूप प्रसन्न वाटतं. अश्विनीची त्यांची पहिलीच वेळ होती, दर्शन वगैरे मस्त झालं तिथे. आम्ही थोड्या वेळ बाहेर बसलो आणि तुम्हालाही दर्शन घडवलं, आसपासचा परिसर दाखवला. आतमध्ये तर अलाउड नाही आहे कॅमेरा, तर आज शूट नाही केलं पण बाहेरचं सगळं दाखवती आहे. तर कसा वाटत आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून सांगा. खूप मस्त होता, आम्ही तर खूप मस्त. छत्राला भयानक गर्दी, भयानक. पण आपल्या मंदिरात खूप लवकर दर्शन झालं त्यामानाने, असं गेलो असं बाहेर पडलो, इतक्या पटकन मंदिरात दर्शन झालं. पण अन्न छत्राला भयानक गर्दी आहे, आमचा विचार होता अन्न छत्रात प्रसाद घ्यायचा, पण आता ठीक आहे निघालो पुढे. मग
काय शिकला असतो नवीन नवीन काय शिकला शुभम काय शिकला काहीच नाही असच गेला आजचा दिवस शुभमचा अश्विनी सानूला कसं वाटलं कुठे ना ते आता दिसना त्यांना एकदम मागे टाकले दोघींनी बिचाऱ्यांना होय ग सांगा ना बोला ना काहीतरी तुम्ही दिसणार तर बोला ना सुद्धा छोटापूर गंगापूर चलो आता निकलते चला आता इथून निघतोय गाणगापूरला जायचं गाणगापूरला आम्ही एकदाही गेलेलो नाहीये इथे तरी मी दोन तीन वेळा आलेली तर बघू आता गाणगापूर कसं आहे काय खूप ऐकलंय पण कधी जाण्याचा योगच आला ना पहिल्यांदाच आलो मंदिर बर आणि आम्हाला डान्स करायचं म्हणलं की हा गाणे बंद करतोय मस्त मंदिर कुंकड्या आम्ही पोहोचलो गाणगापूर मध्ये आणि इथे आल्या आल्या एक रस्त्यातच आम्हाला पल्लवी हॉटेल दिसलं तिथे जेवलो कारण अक्कलकोट मधून आम्ही ठरवलं होतं इथे रस्ता चांगला असा रस्त्याच्या कडेला आम्हाला रेस्टॉरंट भेटेल पण सगळ्या रस्त्याने एकही रेस्टॉरंट भेटलं नाही आणि इतकी भूक लागली होती 3:30 वाजले होते शेवटी मग डोकं ते जाम झालं होतं असं काय खाल्लंय फटाफट फटाफट व्हिडिओ पण बनवायचं लक्ष उत्पन्न असतं जेवण होतं सिटी देणं पूर्वीच आहे पल्लवी हॉटेल म्हणून तर छोटंसंच हॉटेल होतं पण जेवण खूप टेस्टी होतं थोडस वेट करावं लागलं कारण स्पेस पण कमी होती पण ते वेट केलं ते काय म्हणतात ना वर्थ ठरलं ते वेट करणं कारण जेवण मस्त होत मंदिराच पहिल्यांदा चालेल चल पोरीला मागे जाऊन बसल्या बाबा पप्पूला व्हिडिओ कॉल केला पप्पू म्हणतो पो अश्विनीला सांगितलं काय मागे टाकलं काय झालं हॅलो पार्किंग 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 आहे पुढे नंतर फोन लावतो मी इकडे आणि आता जरा बरं वाटायला लागलं पोटात गेलं तर कारण इतकं भूक लागली होती 3:30 वाजले होते एका ठिकाणी रेस्टॉरंट भेटलं पण हे म्हणले ताई पोरं झोपले आता बरं वाटतं ना पोट शांत झालं आणि इथे मस्त दर्शन झालं आणि आता निघालो
ओके चालेल. आणि आता निघालो आम्ही रिटर्न. सगळं मस्त दर्शन झालं. एवढं म्हणजे अर्धा तासच लागला, जास्त वेळ नाही लागला. छान वाटलं, प्रसन्न. मी पहिल्यांदाच आले होते तर. घरी निघालो, तिथनं आम्ही 7 वाजता निघलो, 10 वाजेपर्यंत घरी पोहोचतो. प्रचंड डोकं दुखायला लागलं. एक दिवसभराचा प्रवास, त्यात खूप जास्त बडबड, ते मोठ्यानं गाणे, सगळं असं डोकं जाम झालंय. तर चला तुम्हाला भेटते मी घरी गेल्यानंतर. कारखाना असेल ना जवळ. हो, परेशानी झाली, खूप त्रास दिला त्यांना. सगळं दादेल मी काय समोर येत नाही व्हिडिओचा. आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ ते सांगा. आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या छानशा व्हिडिओ सोबत. आणि थोडस फ्रेशली पण त्यांचं घे थोडस. सांग ना कसं वाटत होतं येताना, कसं वाटत होत जाताना, कसं वाटतय, काय काय घेऊन चालली सोबत, म्हणजे अनुभव, एक्सपिरियन्स किंवा ब्लेसिंग्स. बोला काहीतरी. झोप नंतर बघतो ना मी. मला एंड पाहिजे.